पद्धतीनं सामने सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळतील. दोन पंच दोन फलंदाज आपण पाहतोय. कोंबडभुजे संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर पहिली पसंती क्षेत्रक्षणाला सहा षटकामध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजी परीक्षा फलंदाजी परीक्षा. ग्रामीण क्रिकेट म्हटल्यानंतर आपल्याला फास्ट क्रिकेट नेहमी आठवतं आणि या फास्ट क्रिकेटमध्ये फलंदाजी दादागिरी नेहमी आठवत्या आणि ही दादागिरी सिद्ध करण्यासाठी इनामपुरी संघाकडून अंगद उतरलाय. संघाचा संघनायक यंग टॅलेंट मग अंगदची कारकिर्द आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विदेशामध्ये जाऊन सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये आपला अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू आणि आता मात्र आपल्या गावच्या संघासाठी खेळतोय या मैदानावर. तर गोलंदाज दुरा सांभळेल कोंबडभुजे संघ. मी मगाशीच उल्लेख केला गोलंदाज भरगच्छ गोलंदाजचा भरणा असलेला संघ. शैली खूप चांगली आहे त्यांच्यामध्ये रिदम आहे. जेव्हा एका गोलंदाजची धुलाई होते तेव्हा एक गोलंदाज संघाला सावरतो हे क्रिकेट कोंबडभुजे संघाकडून नेहमी आपल्याला ग्रामीण विश्वामध्ये पाहिलं आणि समोर अंगदचा आपल्याला इनामपुरी संघ पाहायला मिळतोय. सामना सुरू करायचे पंच क्षेत्रक्षणाला सुद्धा आम्ही विनंती करतोय का तुम्हाला जर एकत्र यायचं असेल तर सारखं येता येणार नाही. तुम्हाला पंचांची अनुमती घ्यावी लागेल हे हा स्पर्धेचा नियम आहे. तर फर्स्ट बॉल सामना करेल अंगद. नॉन स्ट्राइक रेंजला फलंदाज संदेश मात्रे अंगद पाटील संदेश मात्रे. तर गोलंदाज येतोय विनोद भगत मॅजिकल चेंज बॉलर. विनोद भगतला म्हटलं जातं आपल्या बोटांची जादू फेकत त्याची आपण कारकिर्द नेहमी पाहिली मात्र आज कोंबडभुजे संघाकडून विनोद भगत सज्ज झालाय. समोर अंगद गुड क्रिकेट आपल्याला या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. सायप्रीत लाईव्हची संपूर्ण कॅमेरामन लाईव्ह टेलिकास्ट ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा हा सामना पाहतोय. अंगद पहिला चेंडूवर काय करणार विकेट गोलंदाज घेणार का अंगद मोठा फटका घेणार पहिल्या चेंडूचं रहस्य का असणार याचा उलगडा होईल. मात्र विनोद भगत सिटी एंड कडून पहिला चेंडू फेकेल अंगद पाटीलसाठी. फास्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू गॅप मध्ये कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात्या. फक्त सिंगल मिळणार आहे पिकअप सिंगल. एक धावेनं स्कोर कार्डवर बढती मिळेल आणि संघाची धावसंख्या बिन बाद एक. विनोद भगत पहिल्या चेंडूवर धावाली एक. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल आणि नॉन स्ट्राईक रेंजला सलामीवीरी फलंदाज आता मात्र येणार आहे संदेश मात्रे. इनामपुरी विरुद्ध कोंबडभुजे अशा दोन संघादरम्यान होणारी लढत. नाणेफेक जिंकलेला संघ आपल्याला केपीसी इनामपुरी विरुद्ध खेळणारा संघ आपण पाहतोय. विघ्नहर्ता कोंबडभुजे. नेक्स्ट बॉल टप्पा पडल्यानंतर हुसळे घेणारा हा चेंडू. यावेळेला आपण पाहिलं थोडासा स्लोअर वन चेंडू ऑफ स्टिक करून चेंडूला डिलिव्हर केलं. इष्टीरक्षक थोडासा लॉंग आहे आणि या दरम्यान संदेशच्या बॅटमध्ये चेंडू आला नाही. फसवा चेंडू दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एकूण धावसंख्या आपण पाहूया बिनबाद एक. विनोद खोलवर पद्धतीचा चेंडू अपील होतोय आणि इथे ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू पूर्णपणे फसवला संदेश मात्रेला. दोन चेंडूचा सामना केला. दोन चेंडूवर पॉवर प्ले मध्ये उभं ठेवले गोलंदाज विनोदनं आणि आता मात्र अंगद केलं त्याला कान मंत्र दिलाय. फुटवरचा दोन्ही चेंडूवर फुटवरचा वापर केला नाही आणि इथे प्रभावी शैलीचा वापर केला विनोदनं पूर्णपणे फसवला संदेश मात्रेला. स्लोअर वन चेंडू व्हेरी गुड बॉलिंग. दिशा टप्पा माइंड वापरताना गोलंदाज विनोद. दोन चेंडू वेगवान होते यॉर्कर पद्धतीचे होते. इथे मात्र कान मंत्र दिल्यानंतर थोडा आखडलेला चेंडू पाहायला मिळाला आणि स्लोअर वन चेंडूला स्विंग केलं आणि पूर्णपणे या चेंडूवर सुद्धा फसवलं संदेश मात्रेला. विनोद भगत पुन्हा एकदा पुढचा चेंडू स्लोअर वन चेंडू ड्राईव्ह करतोय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचते. दोन धावा जरूर मिळणार. थ्रो मात्र खराब. अंगद आणि फलंदाज संदेश व्हेरी गुड रनिंग. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर आता मात्र आपण धावसंख्या पाहूया. या दोन धावेच्या मदतीनं एकूण धावा आहेत त्या तीन. पॉवर प्ले म्हटल्यानंतर आपल्याला मोठी फटकेबाजी पाहायला मिळते मात्र ती फटकेबाजी इथे या षटकामध्ये पाहायला मिळाली नाही. विनोद व्हेरी गुड बॉलिंग. आतापर्यंत एकही मोठा फटकाला नाही एकही सक्सेस या गोलंदाजाला सुद्धा मिळाला नाही. ओव्हर द विकेट ताकदीचा वापर सरळ बॅटचा फटका स्ट्रेट टू द लॉंग ऑन. आता मात्र चार धावा मिळतील. तर सागर या ठिकाणी या खोपरली गावचे सन्माननीय अतिथी सुमित ट्रान्सपोर्टरचे ओनर सन्माननीय मनोहर शेठ मस्कर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय.
तर साहेब आपल्या स्पर्धेच्या वतीने स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2019 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. अतिथी मान्यवरांचं आपण स्वागत करूया. सुसज्ज पाहुण्यांसाठी व्यासपीठ आपल्याला इथे पाहायला मिळतंय. अतिथी देव भव ही भारताची संस्कृती. सुंदर असं मैदान, चारही बाजूला आपल्याला प्रेक्षक वर्ग. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2019 वर्ष 7वे साकारणार ही भव्य दिव्य स्पर्धा. तर एंड ऑफ दी ओव्हर पॉवर प्ले 1 मध्ये आपण पाहिलं 6 षटकांचा सामना आहे. खऱ्या अर्थाने ही कसोटी असणारे फलंदाजी. फास्ट क्रिकेटमध्ये आपण गोलंदाजांवर प्रति हल्ले चढताना नेहमी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिल्या आणि यावेळी मात्र 6 षटकांचे सामने कमी पाहायला मिळतात आणि इथे फलंदाजांचं खऱ्या अर्थानं क्लास पाहायला मिळणार आहे. विनोद भगतनं दिल्या पहिल्या षटकामध्ये 1 धावा दिल्या त्याने 7 धावा. हे की सक्सेस नाहीये. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. डावफेज आखलेत आणि आता मात्र विघ्नहर्ता कोंबडभुजे संघाचा गोलंदाज येतोय साहिल कोळी. हॅवे एंड कडून यंगेस्ट बॉलर बघा वॉर्म अप केला जाईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर असे आपण गुणवान क्रिकेटरना पाहतो. षटक सुरू होण्यापूर्वी थोडा आपल्या बॉडीला वॉर्म अप करतात जेणेकरून त्यांचा खेळाचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न. तोच प्रयत्न करताना साहिल कोळी क्षेत्रक्षणामध्ये वारंवार बदल करत असताना आता मात्र विखुरलेला क्षेत्रक्षण. रिप्लेसमेंट आपण पाहिले लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आणि डीप लॉंग ऑफ. अंगासाठी खालक्या आता व्हेरी गुड कॅच. ओ हो आणि इथे आता मात्र आपण पाहिलं अंगासाठी पूर्णपणे जाळं रचलं होतं. स्लीपच्या क्षेत्रशकानं केलेला प्रयत्न मात्र कौतुक करावं लागेल. पाठीराख्यांमध्ये आनंद पाहायला मिळाला. अंगातला लवकर बाद करणं गरजेचं होतं आणि ते काम केलं आणि पहिला गडी बाद झाला आता मात्र KPC 11 इनामपुरी संघाचा. सुरेख क्षेत्रक्षण. बॅटची इंच लागली गली. स्लीपच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षकानं खूप चांगला प्रयत्न केला आणि इथे मात्र अंगदला पूर्णपणे फसवलंय. पहिला धक्का 19 धावा असताना धावफलकावर 7 धावा. नवीन फलंदाज पॅवेलियन आपण खेळाडू कक्ष पाहतोय. शामियाना सुंदर संगीत कक्ष सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. लाईव्ह टेलिकास्ट आमच्या कॅमेरामॅनसाठी सुद्धा बसण्याची आसन व्यवस्था या स्पर्धेमध्ये पाहतोय. तर पंच मंगेश फडके येथे इशारा येईल तिसऱ्या पंचांची मागणी. तर तिसरे पंच तर आपण इथे पाहतोय सायप्रीत लाईव्हच्या संदेश शेळके आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट कशा पद्धतीनं झेल टिपला गेल्या असे क्षणचित्र पाहायला मिळताना. खूप चांगला प्रयत्न केला होता गोलंदाजानं आणि तितका चांगला प्रयत्न पाहायला मिळाला क्षेत्रकडून. बॉडीला झोकून दिलं आणि मात्र इत्या फलंदाजाला बाद केलं. नवीन फलंदाज जागा घेतो इनॅट नंबर 3 आदर्श करत. साहिल कोळी पुढचा चेंडू. ओ स्लोवर वन. डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. आपल्या तंत्राचा वापर केला फलंदाजानं. फक्त सिंगल असेल एक धावेनं धावसंख्या पुढे सरकेल. 19 धावा आहेत त्या. 8 चौकार आपल्याला पाहायला मिळाला समाधान कडून. त्यानंतर एकही मोठा फटका आला नाही गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी. तर गोलंदाज साहिल कोळी हॅव एंड कडून पुढचा चेंडू फेकेल सामना करेल. संदेश ऑफ स्टिक करून चेंडूला डिलिव्हर. मेन अंपायर मंगेश फडके यांचा इशारा आलाय. अवांतर चेंडूनं धावसंख्या पुढे सरकणारे. 19 धावा आपण धावफलकावर पाहूया. संघ पोहोचलाय 9 धावा. 9 रन्स गडी बाद झाला. 1 संघनायक अंगद बाद झाला. डाव सावरताना संदेश मात्र आदर्श करत. सायप्रीत लाईव्ह ची संपूर्ण टेलिकास्ट सुद्धा आपल्याला कडवी नजर प्रत्येक क्षणांवर. ताकदीचा वापर चेंडू गॅप मध्ये वन बाउन्स. क्षेत्ररक्षक येतोय आणि बघा संपर्क केला नाही आणि बाद. धाव घेण्यासाठी संघर्ष घाई केली. एकाला नक्कीच बाद होणार होता आणि तेच झालं, तेच घडलं आणि फलंदाज बाद झाला. संदेश बऱ्याच वेळा मैदानावर संघर्ष करणारा संदेश आता मात्र संदेश सलामीवीर ओपनिंग प्लेयर ओपनिंग ब्लास्टरचा. संदेश मात्र बाद झाला. अंगद पाटील बाद झाला. 2 धक्के मिळाल्यानंतर आता मात्र संघामधची कामगिरी ढिसाळलेली पाहायला मिळतोय आणि इथे बॅकफुटला गेलेल्या संघाची धावसंख्या आपण पाहूया. KPC इनामपुरी संघ पोहोचलाय. 19 धावा आहे त्या. 9 आणि गडी बाद झाले 2.
धावायचे दहा परीक्षण माफ करा एकूण धावायचे दोन अंकीय रूपामध्ये धाव संख्या येते दहा धावा. नवीन फलंदाज येतोय, नवीन फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होईल. फलंदाज येतोय कुणाल पाटील अर्थातच केपी. कुणाल पाटील केपी प्रल्हाद शेळकिया एसपी, जे एसपी ट्रॉफीचे आयोजक आहेत. अनेक असे टोपन नाव सुद्धा आहेत, मग केडी असेल प्रसिद्ध नाव क्रिकेटमध्ये गोलंदाज तयार कुणाल. कट करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक घाई करतोय आणि फलंदाज बाद. निश्चितच अगोदर धावांचा दुष्काळ आणि त्या तेरावा महिना असं म्हटलं जातं का, मोठे फटके बॅट मधून येत नाही, फलंदाजांना मैदानावर थांबण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये फेकलेली विनाकारण फेकलेली विकेट संघ थोडासा अडचणीमध्ये आणि एकूण धावा पुन्हा एकदा पाहायला मिळतील. दहा या धावसंख्येवर अडकलेली गाडी, तीन गडी बाद झालेत अंगद, त्यानंतर फलंदाज कुणाल आणि आता माझा संदेश. फलंदाज आपण पाहतोय संदेश सायप्रीत लाईव्हचे आमचे ऑपरेटर. अचूक माहिती बघा, क्षणचित्र टिपली गेली स्लो मोशन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू सोप्या पद्धतीने पकडला, बॅट टच होण्यापर्यंत फलंदाजाने त्याची यष्टी उद्ध्वस्त केली आणि पंचांनी त्याला बाद घोषित केलं. मंगेश फडक्या जेमिन अंपायर. संघ अडचणीमध्ये, फास्ट क्रिकेट खेळायचंय, फलंदाजांना रेडी राहायचंय सुद्धा आपण याची नोंद घ्या. राजीव गांधी नवीन पनवेलच्या मैदानावर रंगणारी ही स्पर्धा आहे, वर्ष सातवे साकारतोय. तर नवीन फलंदाज आपण इथे पाहतोय तुषार पाटील. तुषार स्लोर वन चेंडू बॅट स्टॉप करतो, आणखीन एक प्रयत्न आणि कमालीचं प्रदर्शन गोलंदाजाकडून. विघ्नहर्ता कोंबडभुजे संघाचे गोलंदाजन अक्षरशः इथे मात्र सुरेख कामगिरी केली. एका पाठोपाठ एक विकेट मिळत आता मात्र संपूर्ण साप रसा तळाला गेलेली फलंदाजी. अंगद पाटीलच्या इनामपुरी संघाकडून एकूण गडी बाद झाल्या आतापर्यंत. निम्मा संघ गारद होतो की काय हे सुद्धा संकट ओढवतोय. चार गडी बाद आणि धावा येत्या दहा. इनामपुरी संघाविरुद्ध कोंबडभुजे असा सामना रंगतोय. फटकेबाजीची प्रतीक्षा करताना प्रेक्षक वर्ग, दोन्ही संघाच्या पाठीराखे चाहता वर्ग, मोठे फटके पाहायला मिळत नाही. काल सुद्धा या मैदानावर आपण पाहिलं का गोलंदाजांचं शक्ती प्रदर्शन आणि आजच्या या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला गोलंदाजचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय. तर गोलंदाज आपण पाहिलं साहिल कोळीची जबरदस्त गोलंदाजी, व्हेरी गुड बॉलिंग पॉइंट ऑफ व्ह्यूचा विचार केला तर या षटकामध्ये जास्तीत जास्त फलंदाज बाद करण्यामध्ये क्षेत्ररक्षक गोलंदाजांचा खूप मोठा हातभार. गोलंदाज तयार साहिल, लॉ फुल टॉच चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, थ्रो मात्र खराब, थ्रो चुकीचा आणि याचा फायदा दोन धावा सहज मिळतील. बॅकअप खूप चांगला, पंचांचा इशारा आलाय, दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि एकूण धावसंख्या आपण पाहूया. संघाची धावसंख्या येते 12 धावा. 12 धावा धावफलकावर गडी बाद झाले चार. स्पर्धेचा आपण फर्स्ट प्राइस पाहिलं तर 150,555 रुपये ची भव्य दिव्य स्पर्धा. 20 डिसेंबर स्पर्धेतील शेवटचा दिवस, मेगा फायनलचा दिवस, सुपर 8 सेमीफायनल फायनलच्या लढती सुद्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि तत्पूर्वी आपण पाहतोय 17 डिसेंबर ही
भव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्ली यांच्या वतीनं साकारतोय. क्रिकेटचा हा थरार असा सुरू राहील. प्रेक्षक वर्गांच्या पसंतीस उतरलेली स्पर्धा, स्पर्धेची चर्चा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जरूर केली जाते. राजीव गांधी मैदान नवीन पनवेलच्या मैदानावर साकारणारी स्पर्धा. स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री विजय शेठ ठाकूर, त्यानंतर श्री राज शेठ ठाकूर आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. षटक घेऊन येतोय आणि गोलंदाज रोहन कोळी. तर गोलंदाज रोहन कोळी पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन प्रहार करतोय. क्षेत्ररक्षक कोणी नाही, गॅप शॉट. चार धावा निश्चित मिळणार आहे. चार धावेच्या मदतीनं इथे मात्र बरसताना प्रयत्न करेल उदय मात्र आलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल. तिसरे पंच जायचे लगेच मी विनंती करेन. थर्ड अंपायर गोलंदाजच्या शैलीवर आक्षेप आलाय. आक्षेप आला होता आपण पाहतोय गोलंदाजच्या शैलीवर साहिलच्या आणि त्यानंतर रोहन कोळी च्या शैलीवर सुद्धा आक्षेप आलाय. गोलंदाजासाठी अग्निपरीक्षा. तिसऱ्या पंचांची नियुक्ती सुद्धा आपण मैदानावर पाहतोय. एका बाजूला इनामपुरी संघ कडवी झुंज देतोय. प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर आपल्या मधल्या फळीतील आणि बॉटम एंडच्या फलंदाजांना इथे धुव्वा करावा लागेल. गोलंदाजची धुलाई करावी लागेल आणि इथे फलंदाजचा थैमान करताना प्रयत्न करत असताना फलंदाज एका बाजूला आपण उदय म्हात्रे आणि त्याला साथ देणारा फलंदाज तुषार पाटील. तीन पंच एकत्र आलेत. विचार विनिमय केला जाईल. स्पर्धा खूप मोठी आहे. नियम अटी हे खूप चांगले आहेत आणि स्पर्धेमध्ये विघ्न येता कामा नये. आज संपूर्ण प्रयत्न संपूर्ण आमचे आयोजन कमिटी यासाठी सज्ज झाले. गोलंदाज तयार होईल. गोलंदाज रोहन कोळी समोर फलंदाज सज्ज होईल. बॅकफुटला जाऊन बॅटच्या मधोमध लॉफ केलाय. सीमा रेषेल लगत चांगला प्रयत्न केला होता दूरवर येऊन चेंडू ओढण्यासाठी प्रयत्न. मात्र अखेर चेंडू सीमा पार गेलाय. मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे. इथे झुंज द्यावी लागेल. समोर कोंबडभुजे संघ आहे. प्रमुख फलंदाज काही करू शकले नाही आणि तो हातभार लावताना हा मोठा फटका तुषार पाटीलच्या बॅट मधून एक चौकार आला. यापूर्वीच्या चेंडूवर सुद्धा त्याने चांगली कमाल केली आणि या चेंडूवर सुद्धा चांगली कमाल करतोय. दोन चौकाराच्या साह्यानं एकूण धावसंख्या येते धावफलकावर 20-0. 20 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज होईल. रोहन कोळी बॅक टू बाउंड्रीज. लेफ्ट आर्म राउंड विकेट आणि आता मात्र सुरेख. टप्पा पडल्यानंतर चेंडू डायरेक्ट आपण पाहतो. स्विंग झाला ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू फलंदाजाला मात्र आता फसवलाय. तुषार पाटील चार चेंडूचा सामना केला आणि चार चेंडू मध्ये योगदान दिलं वैयक्तिक 8 धावा. स्लो रोहन चेंडू इथे क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत एक धाव तर सहज पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न. दोन धावेच्या मदतीनं आपण धावसंख्या पाहूया. संघाची धावसंख्या ती 22. थोडासा आनंद सुद्धा आपल्याला इनामपुरी संघाच्या पॅव्हिलियन मध्ये जरूर पाहतोय. रोहन कोळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल. पहिल्या षटकामध्ये 7 धावा. दुसऱ्या षटकामध्ये साहिल कोळीनं दिल्या एकूण धावा दिल्या साहिलला 5 आणि रोहन कोळीचे षटक आपण पाहिलं. धावा आल्या 10. 3 षटक खेळ समाप्त. थर्ड ओव्हर संपल्यानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक पाहतोय आणि एकूण धावा आहे त्या धावफलकावर 22. सायप्रीत लाईव्हची आमची संपूर्ण टीम आहे. आपण आता स्क्रीनवर पाहिला तर ड्रिंक्स ब्रेक खेळाडू सुद्धा आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहिलं खेळपट्टी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्रीनवर मेन स्क्रीनवर आपण इथे पाहिलं तर आज कोणते कोणते संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. नेक्स्ट मॅच ही सुद्धा एक प्रेक्षणीय मॅच असेल. आधी आणि पेटाले खऱ्या अर्थाने आधी संघ म्हटला
तर त्यांचं घरचं मैदान आहे तो संघ सुद्धा सज्ज झालाय समोर पेटाली संघ तर तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय एकूण धावा आहे त्या धावफलकावर धावसंख्या आपण पाहूया 22 सहावा धावफलकावर चांगली स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहतोय स्वर्गीय विष्णुशेष ठाकूर स्मृती चषक या स्पर्धेचा आनंद घेत असताना संपूर्ण चाहता वर्ग पाठीराखा वर्ग क्रिकेटवर प्रेम करणारे प्रेक्षक तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय अजूनही तीन षटकांचा खेळ बाकी किती धावा जमवल्या जातील इनामपुरी या संघाकडून प्रमुख फलंदाज बाद झालेत तुषार पाटीलने आपली गुणवत्ता सिद्ध केली फलंदाजी ढेपाळली होती आणि त्यानंतर बॅटचं तोंड उघडलं आणि आपलं आक्रमक रूप धारण करून तुषारनं मात्र चोख प्रत्युत्तर दिलं ते गोलंदाजांना ड्रिंक्स ब्रेक समाप्त झाल्यानंतर पूर्वरत खेळ सुरू होणार आहे लाईव्ह टेलिकास्ट ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतोय ग्रामीणची लढत या स्पर्धेमध्ये आपल्याला भल्या भल्या मोठ्या संघांना सुद्धा खेळताना पाहायला मिळणार आहे तर गोलंदाज येतोय साहिल कोळीच्या गोलंदाजीवर आक्षेप घेतलाय प्रेक्षक वर्गांना सुद्धा आम्ही विनंती करतोय बाउंड्री लाईन जो आपण पाहतोय त्याच्या आतमध्ये बसण्याची आपल्याला अनुमती नाही आहे हे सुद्धा आपण याची नोंद घ्या स्पर्धा खूप मोठी आहे लक्ष वेधिया पुन्हा एकदा मॅच कडे तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय साहिल कोळी इथे जबाबदारी घेतोय त्या साहिलनं दुसऱ्या षटकामध्ये पाच धावा दिल्या तो साहिल पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर आणि गोलंदाजी हाताळतोय षटक क्रमांक आपण पाहतोय चौथा षटक क्रमांक साईल इथे सज्ज होणार सुंदर वातावरण सुद्धा आपण पाहतोय सर्वीकडे क्रिकेटमय वातावरण आणि क्रिकेटचं संपूर्ण आपली तरुण पिढीला लागलेले क्रिकेटचं वेण टेनिस क्रिकेटची स्पर्धा आपल्याला अनेक ठिकाणी पाहतोय मात्र आपण पाहतोय दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्ले आयोजित स्वर्गीय विष्णुशेष ठाकूर स्मृती चषक 2019 तर उद्या 18 डिसेंबर पलांटे लढती चिंचपाडा आणि करंजा हे संघ इथे सुद्धा असतील दिगोडिया बी संघ असेल वाघिवलीवाडा संघ या स्पर्धेमध्ये असेल पहिला चंडू ड्राईव्ह करतो चंडूला डीप कव्हरवरून क्षेत्ररक्षक येते दोन धावेसाठी चान्स पडतोय आणि याचा फायदा मिळतोय दोन धावा फलंदाज पूर्ण करत असताना तर उद्या आपण पाहतोय चिंचपाडा करंजा दिगोडे बी वाघिवलीवाडा कामोटे बी त्यानंतर बामण डोंगरी सॉरी थोडासा चेंजेस आहे माहिती आम्ही पोहोचू चिंचपाडा आणि करंजा वहाला आणि वाघिवलीवाडा असं ही लढत आहे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कामोटे आणि बामणडोंगरी सुद्धा सामना उद्या पाहायला मिळणार आहे पोसरी आणि मोठा गाव असा सुद्धा सामना उद्या तर उद्या सुद्धा आपल्याला मोठे दादा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील मैदानाकडे लक्ष वेधिया धावसंख्या ती धावफलकावर 26 धावा धावफलकावर गोलंदाज तयार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर साईल कट करण्याचा प्रयत्न चेंडू बॅटवर आला नाही साहिलची आक्रमकता इथे पाहायला मिळाली साहिलची भेदक गोलंदाजी इथे पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या इथे धावफलकावर 29 काय होणार या सामन्यामध्ये किती धावांपर्यंत इनामपुरी संघ प्रवास करणार गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी साहिल कोळी स्लोअर वन चेंडू क्लीन बॉल्ड पूर्णपणे फसवलं त्रिफळाचित बाद केलं टप्पा पडल्यानंतर ऑफ ब्रेक स्विंग होणारा चेंडू आणखीन एक धक्का गडी बाद झाले आतापर्यंत 19 आणि संघाची धावसंख्या त्या फलकावर 26 साहिलची अफलातून गोलंदाजी
साहिल कोळीची पूर्णपणे दहशत या सत्रामध्ये साहिलच्या गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलं. जेव्हा आक्षेप घेतला होता तेव्हा साहिल कोळीनं फक्त 5 धावा दिल्या आणि 5 धावा देत त्याने दुसऱ्या षटकामध्ये 2 फलंदाजांना सुद्धा बाद केलं. तो साहिल कोळी पुन्हा एकदा या षटकामध्ये बरसतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 4 धावा दिल्या, आणखीन एक त्याच्या खात्यामध्ये एक विकेटची नोंद होतोय आणि आतापर्यंत 3 गड्यांना बाद करण्यामध्ये साहिलला योगदान मिळतोय. ही त्याची महत्वाची कामगिरी. एकूण धावसंख्या येते धावफलकावर 26. डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ, एकूण क्षेत्रक्षण आपण पाहतोय. डीप मिड विकेट, गोलंदाज तयार. बॅकफुटला जाऊन गॅप शॉट लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक पोहोचेपर्यंत सुपर स्ट्रोक. 4 धावा मिळतील. गॅप मध्ये कसं खेळायचं, चोरून फटका, गोलंदाजच्या नजरेसमोरून जागा कशी शोधायची, हा अफलातून फटका इथे पाहायला मिळाला. सकारात्मक शॉट सुद्धा या ज्या फटक्याला आपण म्हणूया, आपला पॉझिटिव्ह अॅटिट्यूड दाखवला, आय सेटल केला, चेंडूवर लक्ष नियंत्रण केलं आणि आपल्या फुटवरच्या सहाय्यानं एक देखणा फटका. गोलंदाज तयार साहिल. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर बघा, शांत डोक्यानं क्रिकेट कसं खेळावं याचं उत्तम उदाहरण देताना फलंदाज. आपण इनामपुरी संघाचा फलंदाज पाहतोय अक्षय पाटील. अक्षय पाटील खूप चांगला प्रयत्न, पंचांचा इशारा सुद्धा आलाय, मंगेश फडके यांचा इशारा. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि एकूण धावा धावफलकावर पाहूया. या षटकामध्ये आल्या 9 धावा, 24 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 31 धावा धावफलकावर. थोडा स्पीडअप करायचंय. मी विनंती करेन, पंच खेळाडूंना विनंती करा, ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपल्याला वेळ दिला जातो, आपल्याला शॉर्टेस्ट टीम मिटिंग साठी वेळ दिला जातो आणि आता मात्र उर्वरित 2 षटकांचा खेळ इथे बाकी असेल. लक्ष वेधिया. पुन्हा एकदा आपण मॅच कडे. अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला निश्चित पाहायला मिळणार आहे. उत्कृष्ट फलंदाजांना एलईडी, उत्कृष्ट गोलंदाजांना सुद्धा एलईडी, बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट ला कूलर सुद्धा आहे, मालिकावीराला सुद्धा आहे, ते आपल्याला बाईक सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. तर आदेही संघ इथे सज्ज झाला. आदेही संघ या मैदानावर खेळणार आहे. पंचांचा इशारा आला आमच्यापर्यंत. थर्ड अंपायर यायचे कंटिन्यू आणि गोलंदाज येतोय रोहन कोळी. रोहन कोळी तर रोहन कोळी इथे सज्ज होईल. गोलंदाजची धुरा सांभाळेल. समोर फलंदाज उभा आहे खेळण्यासाठी. पुन्हा एकदा सज्ज होणार फलंदाज खेळण्यासाठी सज्ज इनामपुरी संघाकडून अक्षय पाटील. अक्षय सज्ज होणार इनसाइड सर्कल. आपण व्यूहरचना पाहिली अक्षय साठी. गोलंदाज सज्ज होईल रोहन कोळी. रोहन राईट अप ओव्हर द विकेट, लेफ्ट अप, पूलचा फटका आणि क्षेत्ररक्षक चेंडू काली पाहिजे आपल्याला. ब्रिलियंट कॅच आणि फलंदाज बाद. आणखीन एक धक्का, एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानावर काही करू शकला नाही, झटपट विकेट कमवत. आता मात्र एकूण धावसंख्या आपण पाहूया. थोडासा आक्षेप मात्र पंच संपर्क करतील. अखेर फलंदाज बाद. एकूण धावा पाहूया धावफलकावर 31. गडी बाद झाले आतापर्यंत 6 गडी बाद 31. 31 आधी संघ सज्ज झालाय. यानंतरचा सामना त्यांना खेळायचाय. डाऊ फे झकताना संघ आपल्याला पाहतोय. मात्र हे सत्र समाप्त झाल्यानंतर आपल्याला सुद्धा इथे संपर्क साधायचा. आपण याची नोंद घ्या. गोलंदाज तयार. गोलंदाज येईल रोहन कोळी. समोर खेळण्यासाठी सज्ज होईल तुषार. ताकदीचा वापर, सरळ बॅटचा फटका, चेंडू सीमारेषे लगत, स्ट्रेट टू द लॉंग ऑन आणि चेंडू सीमा पार.
चार धावा मिळतील. चार धावेच्या मदतीनं संघाची धाव संख्या आपण पाहूया. संघ पोहोचलाय एकूण धावा आहेत 31 सॉरी चौकाराच्या मदतीनं धाव संख्या पुढे सरकेल एकूण धावा आहेत 35. गोलंदाज तयार पुन्हा एकदा रोहन कोळी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं विनोदनं 7 धावा देत कामगिरी चांगली केली होती. इथे मात्र लॉफ करतोय स्किलिंग शॉट पॉवरफुल स्ट्रोक सुपर पॉवर शॉट आणि या मोठ्या फटक्यानं संघ आता मात्र पुढे सरकेल. 31 नंतर एक चौकार आला तेव्हा धावसंख्या होती 35 आणि या षटकारानं मात्र आगेकूच करतोय एकूण धावा आहे त्या 41. महागडी गोलंदाजी मूड मध्ये आल्या फलंदाज. आपण पाहूया आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र फसवलाय फलंदाज. इथे मात्र घाई केली. दोन मोठे फटके आल्यानंतर त्याला मोठे फटके खेळण्याची हाव पुन्हा एकदा लागली आणि फलंदाजांना आपण इथे पाहिलं बाद हवं लागलं. फलंदाज बाद झाला तुषार. बऱ्याच वेळा मैदानावर तुषारनं संघर्ष केला. 3 चौकार 1 षटकार धावसंख्या चांगली उभी केली मात्र तुषारकडून अपेक्षा होती त्यांच्या पाठीराख्यानं चांगल्या खेळीची आणि तो मात्र इथे बाद झाला. अजूनही 6वं षटक बाकी होतं मात्र तुषारला इथे झेलबाद पद्धतीनं बाद व्हावं लागलं. संघाची धावसंख्या होती 41. टेनिस बॉल क्रिकेटची भव्यदिव्य स्पर्धा स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2019. रोहन कोळी लाईव्ह टेलिकास्ट सायप्रीत लाईव्ह सज्ज झालाय या स्पर्धेला कव्हर करतो आणि ऑनलाईन प्रेक्षक वर्गाचं सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये स्वागत करूया. गोलंदाज तयार रोहन कोळी. रोहन कोळी सज्ज होईल. नवीन फलंदाज आलाय मिलिंद मात्रे 9व्या क्रमांकावर. स्वीप करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर बॅटचं तोंड उघडलं आणि ग्रामीण खेळाडूंचं हेच वैशिष्ट्य आहे. येणाऱ्या चेंडूवर तुटून पडायचं, येणाऱ्या चेंडूवर मोठा फटका घ्यायचा आणि लांब लचक षटकार ठोकायचा हे प्रत्येक फलंदाचा प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न या फटक्यावर या फलंदाचा पाहायला मिळाला. मात्र त्याला फसवलं रोहन कोळीनं लेफ्ट अमोर द विकेट. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, चेंडूवर तुटून जाण्याचा प्रयत्न केला आणि इतर रोहननं आपल्या भारदस्त गोलंदाजचं प्रदर्शन केलं आणि बाद केलं. या षटकामध्ये हे दोन फलंदाजांना बाद केलं, मार सुद्धा खाल्ला मात्र सावरला विघ्नहर्ता कोंबडभुजे संघाला. महत्वपूर्ण भूमिका बजावत असताना आपण रोहन कोळीला पाहूया. रोहननं दिल्या त्याच्या वैयक्तिक 2 षटक रोहननं फेकल्या. रोहननं तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा दिल्या आणि या षटकामध्ये रोहननं दिल्या 10 धावा. तर 2 षटक रोहन कोळी 20 धावा देत कडी एकूण बाद केलं त्यानं 2. साहिल कोळीचा आपण पाहूया कामगिरी, महत्वाची भूमिका त्याची सुद्धा आणि त्याचं योगदान आपण पाहिलं. साहिल कोळीनं 2 षटक फेकले, धावा दिल्या साहिलला एकूण धावा दिल्या 14 आणि गडी बाद केले 3. ही त्याची कामगिरी आपण इथे पाहूया. तर गोलंदाज येतोय निकेत. निकेत कोळी आपण पाहूया. तर समोर फलंदाज खेळण्यासाठी सज्ज असेल मिलिंद मात्रे 9व्या क्रमांकाचा फलंदाज. नॉन स्ट्रायकर इनला अरविंद पाटील. अंगद पाटीलला आपण पाहिलं बाद झाला फक्त 1 या धावसंख्येवर. पहिला चेंडू दिशा दाखवली चेंडूला डी बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्राकडून चेंडू चाललाय 20वा सीमारेषेकडे. मिळाला त्या चेंडूवर मंगेश फडकेने इशारा दर्शवला. 4 धावा चौकाराच्या सहाय्याने संघ पुढे सरकलाय एकूण धावा आहे त्या. तर सागर खेळकरी आपण पाहू शकाल आकुर्ली गावचे गोल्डमॅन सन्माननीय विलास शेठ मस्कर तसेच क्रांतिकारी सेवा संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2019 दोस्ती स्पोर्ट्स क्रिकेट संघ आकुर्ली या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. अतिथी मान्यवरांना आपण व्यासपीठावर पाहतोय. क्रिकेटचे चाहता वर्ग खराब चेंडू अंपायर सिग्नल निश्चित झालाय नो बॉल. अति
आपल्याला उंची सुद्धा पाहायला मिळाली. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये झोकून दिलं खेळाडूने, चांगला प्रयत्न, धावेसाठी संघर्ष केला जाईल. विघ्नहर्ता कोंबडभुजे, पंचांचा इशारा, नो बॉल, फ्रीचा चेंडू असणारी संधी असेल फलंदाजांना. धाव फलक आपण पुन्हा एकदा पाहूया. धाव संख्या येते 47, 47 रन्स ऑन बोर्ड, 47 धावा धाव फलकावर. लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅच कडे. एकूण धावा आहे त्या धावफलकावर 47. सामन्याचा आनंद घेत असताना मनोज मस्कर साहेब कोपरोली, महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी गायक, आपण पाहतोय तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके एकनाथजी माळी साहेब यांना सुद्धा आपण इथे पाहतोय. विलांची मस्कर साहेब हे सुद्धा सामन्याचा आनंद घेत असताना. लक्ष विद्या कार्पेटच्या माध्यमातून धावेसाठी संघर्ष. बघा सुरुवात थोडी ढिसाळलेली, संघाला सावरलो होतं फलंदाज. आपण पाहतोय आला होता तुषार, 9 चेंडू मध्ये 20 धावा, आणि त्यानंतर मात्र एकही फलंदाज संघासाठी काही करू शकला नाही. प्रत्येक खेळाडू संघासाठी चांगला हातभार देण्याचा प्रयत्न असतो, मात्र इथे तळागाळातील फलंदाज संघर्ष करत असताना. धावसंख्या आहे ती 49. गोलंदाज तयार निकित कोळी. स्लोअर वन चेंडू लॉफ करतोय, बॉल गोज ऑन हाय आणि चेंडू सीमा पार. दे धक्का आणि घे छक्का, 6 धावा मिळतील आणि या षटकाराच्या सायनं अर्धशतकाला गवसणी घातले. 50 रन्स कम्प्लीट. एकूण धावसंख्या आपण पाहूया, संघाची धावसंख्या एकूण धाव आहे त्या 55. तर लाईव्ह टेलिकास्ट कशा पद्धतीनं चेंडू सीमा बाहेर लगवला हे सुद्धा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे. जिथे बघा फलंदाज 8 क्रमांकाचा अविनाशनं लगावलेला फटका. गोलंदाजी मार्कवर सचिन निकेत. पुन्हा एकदा आक्रमण आपण पाहतोय, ड्राईव्ह करताना हा फटका लॉंग ऑफ वरून विनोद येतोय, चेंडू पकडतोय आणि तोपर्यंत फलंदाज संघर्ष करतोय. तोडफोडीचं षटक, हाणामारीचं षटक आणि प्रत्येक चेंडूवर इथे धावा यायला पाहिजेत, फटके मिळाले पाहिजेत आणि त्या फलंदाज नजरेसमोरून धाव पूर्ण केली आणि या एकूण धावा या चेंडूवर आल्या. 3 धावा आल्या, 3 धाव, व्हेरी गुड रनिंग. चपलाई क्रिकेट चं उत्तम उदाहरण आणि एकूण धावा आता मात्र 58 धावा धावफलकावर. संघाची घसरगुंडी झाली होती आणि त्यानंतर थैमान आपल्याला सुद्धा पाहायला मिळालं. पहिलं सत्र फास्ट इनिंग सेशन 1 आपण इथे पाहूया. 22 स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या पुनश्च एकदा आपण धावफलकावर नजर मारूया. एकूण धावा आहेत त्या 60, 60 धावा. शांत क्रिकेट. आक्रमण शेवटच्या चेंडूवर, मात्र क्षेत्रक्षक तैनात, बॉडीला चांगल्या पद्धतीनं बॅलन्स सुद्धा केलं. धाव घेण्यासाठी संघर्ष, फलंदाज बाद होणार. यास पहिलं सत्र येथे समाप्त झाले. मंगेश फडके लेग अंपायर पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. सत्यवान काकडे असेल, रवी शेळके असेल, चांगली महत्वाची भूमिका बजवत असताना आपण पाहतोय. पहिलं सत्र समाप्त झाले. एकूण धावा आहेत त्या 62, 62 धावा धावफलकावर, 63 धावांचं लक्ष विजयासाठी असणाऱ्या त्या दुसऱ्या अंकामध्ये खेळणाऱ्या विघ्नहर्ता 11 कोंबडभुजे संघाला. नेक्स्ट मॅच सुद्धा इथे आपण पाहणार आहोत. आदे आणि पेटाली चांगल्या लढतीचा आनंद आपण जरूर घ्यायचा आणि जाऊया आपण दुसऱ्या सत्राकडे. धावतं वर्णन ऐकवतील ज्यांना टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सिद्धू पाजे म्हणून समजलं जातं. प्रेक्षकांचं नेहमीच मनोरंजन त्यांच्या समालोचन मधून पाहायला मिळते. त्या अमित मात्रे जोए पेन यांच्याकडून आपण दुसरं सत्र ऐकूया आणि विजयासाठी लक्ष असणारे विघ्नहर्ता कोंबडभुजे संघासाठी 30 चेंडू 63 धावेची गरज. धन्यवाद.
धन्यवाद हमारे करीबी दोस्त सागर मांडोकर साहब जी का आपने, और देखिए स्क्रीन के ऊपर हमारे सम्मान्य आयोजक विजय विष्णुशेठ ठाकुर और सम्मान्य विलास मस्कर साहब उपस्थित है। देखिए आप स्क्रीन के ऊपर बड़ा योगदान दिया है हमारे इस टूर्नामेंट के लिए और खुद आयोजक करता है। तो चलते हैं दोस्तों एक बार फिर से मैदान के ऊपर पहले इनिंग के लिए। सागर मांडवकर इनका अपना सुमधुर आवाज आपने सुना, बहुत ही मुलायम आवाज है उनका। और जहां इनामपुरी टीम ने निर्धारित 6 ओवर में रन इकट्ठा किया, कांजन पालकर जी 62 रन इकट्ठा किया, 63 रनों का टारगेट रखा है। और विघ्नहर्ता कोंबड़भुजे की तरफ से सलामी जोड़ी पारी का आगाज करने के लिए मैदान के ऊपर पहुंच चुके। शुभम कोहली स्ट्राइक के ऊपर और नॉन स्ट्राइकर एंड पे नवजन भोईर। और गेंदबाजी की वाट संभालने के लिए अंगद पाटिल आए हैं। इनामपुरी एक छोटा सा गांव, लेकिन ये गांव का नाम इस लड़के ने इतना बड़ा किया है कि बाहर के विदेशों में जाकर हमारे रायगढ़ के सभी खिलाड़ियों ने रायगढ़ का झंडा ऊंचा कर दिया, क्योंकि रायगढ़ ये क्रिकेट की पंडरी मानी जाती है। 63 रनों का टारगेट पहली गेंद अंगद पाटिल की, बिल्कुल इजी बेस गैप ढूंढा है, डिप्स कर रख बनने के बाद गेंद टप्पे टप्पे करते दंदन करती हुई बाउंड्री के बाहर 4 रन। इरादा स्पष्ट किया, मजबूती का किया, क्योंकि पावर प्ले पहला चल रहा है, जानते हैं बल्लेबाज कि दायरे के अंदर 7 खिलाड़ी है और 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है, इसका फायदा उठाने की पूरी जिम्मेदारी बल्लेबाज ले रहे। शुभम कोहली स्ट्राइक के ऊपर है, दूसरी गेंद अंगद की। यह गेंद क्रिकेट का ब्रह्मास्त्र जरूर फेंक दिया था, लेकिन इसे खोद के निकालने का जो प्रयास किया था मगर सिंगल मिली और सिंगल के साथ स्कोर जा चुका है। इस बार देखा जाए 5 के घर में बेहतरीन तरीके से अंगद ने गेंद अपने दिमाग की बत्ती जलाई, खोपड़ी को चलाया और बिल्कुल गेंद शायद इस बार देखा जाए यॉर्कर डाली। रफ्तार वाली गेंद थी अंगद पाटिल की, तीसरी गेंद और इस बार ऑफ साइड के ऊपर, लेकिन बैक टू द बॉलर आई गेंद, खुद अंगद ने गेंद को कलेक्ट कर दिया, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। शुभम कोहली इसे कहते हैं शायद गेंदबाजी में परिवर्तन और वेरिएशन, ये गेंदबाज की ताकत है और अंगद यही दिखा रहे हैं शायद राजीव गांधी मैदान नवीन पनवेल के ऊपर। अंगद की थोड़ी सी इस बार टप्पा पीछे रह गया, ऑन साइड के ऊपर खेल दिया है, वाइट लॉन्ग आर्म खिलाड़ी गेंद को उठाने आ रहे हैं, जब तक 1 रन मिलेगी और इस सिंगल के साथ स्कोर जा चुका है इस बार 6 के घर में। 63 रनों का टारगेट रखा है, अब स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज आ चुके हैं, यह शुभम स्ट्राइक के ऊपर आए। नवजन ने खुद का खाता ओपन कर दिया, लेकिन इस बार देखा जाए अंगद की यह गेंद दिशा से भटकती हुई, अगर हमारे दुगाड़े जी होते तो कहते अंगद को इस लाइन के ऊपर आना चाहिए, इस बीच इस सिंगल के साथ स्कोर जा चुका है 7 के घर में। हमारे करीबी इस बार बहुत ही शानदार मशहूर कमेंटेटर है, उनकी आवाज हम ज्यादा नहीं निकाल सकते, लेकिन एक लाइन निकाली, अच्छी गेंद अंगद की इस बार, काफी लाइन लेन और वेरिएशन गेंदबाज की ताकत है, बिल्कुल सही सटीकता से गेंद को फेंका है, बल्लेबाज को गेंद ने चकमा दिया, बल्लेबाज को विचारों को चकमा दिया, गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं हो चुका है और चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। टोटल 7 बगैर नुकसान पे कोंबड़भुजे टीम का स्कोर। दूसरा दिन, दुनिया का सबसे खूबसूरत पौधा दोस्ती का होता है और वो जमीन में नहीं वो दिलों में उगता है, ये दोस्ती बहुत इंपॉर्टेंट बात है, इसलिए शोले पिक्चर में धर्मेंद्र जी ने कह दिया था अमिताभ बच्चन को, ये दोस्ती ना टूटेगी हमारी, दोस्ती बहुत महत्वपूर्ण हो जाती है और दोस्ती हर जगह नहीं होती है, प्रेम बाजार में आपको नहीं मिलेगा, प्रेम उत्पन्न करना पड़ता है। लेकिन आए दूसरे गेंदबाज इनामपुरी की तरफ से सचिन मात्री, लेकिन स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज खेल रहे, इसी बीच
नवजन भोईर, नवजन भोईर स्ट्राइक के ऊपर है। कांचन पालकर जी, इनका अंग्रेजी बहुत भारी है, मैं तो कॉलेज में गया है लेकिन अंग्रेजी मेरा डाउन हो गया है, लेकिन मुझे काम नहीं है, अंग्रेजी को मराठी नहीं आती थी। इस बीच ये देखिए, जोर से घुमाने का प्रयास किया है, ऑन साइड के ऊपर एक रन चुरा लिया, भागम में दूसरा। इस बीच और ये देखिए बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज में, जहां इस बार देखा जाए वहां फील्डर कोई उपस्थित नहीं था, जब बॉलर जाकर गेंद को स्वयं उठाएंगे तब तक के लिए बल्लेबाजों ने अंक अंकों में इशारा लिया, दो रन चुरा लिया और दो रन के साथ स्कोर जाता है 11 के घर में। जब 11 खिलाड़ी अंदर खेलते तो हजार दीवाने जब बाउंड्री के बाहर इस मैच का आनंद ले रहे, आए हुए तमाम दर्शकों का हम तहे दिल से स्वागत कर रहे, जो यूट्यूब के ऊपर दर्शक मैच देख रहे उनका भी स्वागत कर रहे। सचिन की गेंद, इसी बीच देखिए काफी अच्छी गेंद थी लेकिन इसी बीच देखा जाए अपील की ही थी मगर सिंगल मिली, इस बल्ले से आ चुकी रन या भी मुझे पता चला, लेकिन हम कुछ बोलने वाले नहीं है क्योंकि जब तक अंपायर का इशारा नहीं आता तब तक हम कुछ नहीं बोलेंगे, मगर इस सिंगल के साथ स्कोर जा चुका है यहां 12 के घर में। सचिन राउंड विकेट और इसी बीच बाज दिशा देने का प्रयास किया है, जहां एक बार फिर से एक रन चुरा लिया, ओहो, लेकिन यहां कोई दूसरा रन नहीं, सिंगल चुराई, बेहतरीन गेंदबाजी चल रही है सचिन की और इस एक रन के साथ स्कोर जाता है 13 के घर में। तेरा स्कोर, जबरदस्त जानदार शानदार यह आयोजन और ये गई, इस बार अंगत जाने दो, खिली खिली चंपा खुश में रंबा, देखो पैडल लंबा छक्का मारा खंबा खटक, डीप मिड विकेट खाली तमाशा देख सकते हैं, अंगत के सर के ऊपर से गेंद चली गई है यस बैंक मैक्सिमम में, और जब होता है और ये पटाखे ऐसे आ जाता है तो गेंदबाज इस बार देखा जाए लस्त पस्त हो जाता है, मगर छक्के के साथ स्कोर जा चुका है 19 के घर में बगैर नुकसान पे। बिगनार था कोंबड़भुजे टीम का स्कोर है, लंबे टाइम के बाद छक्का देखने को मिल चुका है और इस बार ये काफी अच्छी गेंद थी, भोईर साहब खेलने का प्रयास कर रहे थे लेकिन गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं हो चुका है, अभी तक एक गेंद बाकी है लेकिन गेंदबाज को लग रहा है कि मेरा ओवर खत्म हो गया लेकिन अंपायर उसे सूचना दे रहे कि अभी तक ये गेंद बाकी है। अंतिम गेंद शेष, अभी एंड से गेंदबाजी कर रहे, एक बार फिर से सामने मारने का फैसला लेकिन इस बार गेंद चली गई लॉन्ग ऑफ के ऊपर, या इस बार देखा जाए खिलाड़ी तैनात कर दिया था एक तर... चला विनंती असेल बघा, नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल तर पेटाली क्रिकेट संघाचा संघनायक आपण लगेच टॉस साठी यायचंय, तिसरा षटक समाप्त होण्याच्या अगोदर आपल्याला रिपोर्टिंग करायचे आणि ते आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावे लागेल आणि गावदेवी क्रिकेट संघ आजही आपला संघनायक देखील लगेच पाठवतोय, आपण व्यासपीठावर पाहू शकाल। क्रांतिकारी सेवा संघटना महाराष्ट्र राज्य तथा रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष विलास शेठ मस्कर गोल्डमॅन अकुर्ले आपण पाहू शकाल, सुमित ट्रान्सपोर्टरचे ओनर सन्मान्य मनोहर शेठ मस्कर देखील आपल्या व्यासपीठावर आहेत, त्याच्यानंतर साई कृपा ढाबा मालकचे ओनर प्रशांत फडके यांच्या वतीने देखील या स्पर्धेला आपल्याला टी शर्ट स्पॉन्सरशिप देण्यात आलेले आहेत, त्याच्यानंतर अरविंद शेठ मात्रे आकुर्ली यांच्या वतीने देखील आपल्या या स्पर्धेला टी शर्ट स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहेत आणि बेस बॅट्समन साठी एलसीडी कलर टीव्ही आपल्याला खऱ्या अर्थानं स्पॉन्सरशिप देण्यात आलेले आहेत, ते नितीन शेठ पवार सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, त्याच्यानंतर आपण पाहू शकाल धनंजय शेठ पाटील यांच्या वतीने उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कूलर देण्यात आलेले आणि त्याच्यानंतर राजेश शेठ कातारा गौरी स्पोर्ट्स नेवाली यांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेला एलसीडी देण्यात आलेले आहेत, तसेच आमचे गोल्डमॅन दुसरे आधीचे आधी संघाचे आधारस्तंभ विष्णुशेठ शेलके देखील व्यासपीठ उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून साधित झालेल्या प्रत्येक संघासाठी टी शर्ट आणि सामनावीरच चषक देखील त्यांच्या माध्यमातून प्रत्येक टुर्नामेंट देण्यात आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। ओव्हर टू कंटिन्यू कमेंट्री बॉक्स। बिलकुल धन्यवाद प्रवीण जी। इस बीच अंगद आए अपने कोटे की दूसरी ओर पारी की तीसरी ओर लेके, पहले ओवर में 9 रन दिए, कोई सफलता हासिल नहीं किया अंगद ने, बेहतरीन ओवर फेंका था लेकिन क्या अंगद इस ओवर में क्या करिश्मा करेंगे, और इस बार ऑन साइड के ऊपर खेलने का प्रयास किया है, जा लगभग देखा जाए लॉन्ग बॉल और मिड विकेट खिलाड़ी आ रहे गेंद को उठाने के लिए, बढ़िया शतरक्षण बढ़िया थ्रो आया, सिंगल चुराई और सिंगल के साथ स्कोर जाता है इसी बीच 21 के घर में। नवजान भोईर
इन्होंने शायद एक छक्का लगा दिया एक डबल और सिंगल के साथ पारी को संभाल रहे। शुभम कोहली एक बाउंड्री दो सिंगल एक डबल के साथ खेल रहे। अंगद की गेंद इस बार बाउंस मारी, देखिए यह कला कलात्मक काम है दोस्तों, और एक बार अंपायर ने इशारा दिया कि दोबारा नहीं डाल सकते। अंगद की एक खासियत है इसे मारने के लिए गेंद को पीछे रखना पड़ता है, फिर गेंद बल्लेबाज के कंधों के ऊपर से चली जाती है। बाउंस मारी कोई रन नहीं, और ये कहीं लग रहा है हवा में पकड़ ले, लेकिन फील्डर कोई उपस्थित नहीं है। नो मैच इस बार देखा जाए, इस बार देखा जाए फील्डर ने बड़ा प्रयास किया था लेकिन अंत में बॉल की जीत हुई, फील्डर की हार हुई और गेंद बाउंड्री के पार चार रन के लिए। निराश होंगे अंगद, ठोकम ठोक हो चुकी है और जब लोहा गर्म होता है तो हथौड़ा मारना का बस बाकी यही काम देखने का। और इस 24 के साथ स्कोर पहुंच चुका है इस बार देखा जाए तो शायद 25 के घर में। शुभम कोहली इसी भी देखा जाए इसी मैदान के ऊपर उन्होंने आधा शतक लगा दिया। हमारे स्कोर बताने जा रहे कांजन पालकर जी, पूरा लेखा जोखा उनके पास ही। और बिल्कुल इसी बीच छोटा सा हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास किया है, ऑन साइड के ऊपर जरूर खेल दिया, दूसरा लेने की तैयारी में। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, इसी बीच दोनों बल्लेबाज के पास तालमेल अच्छा चल रहा है और क्रिकेट में तालमेल बहुत ही महत्वपूर्ण है। इस दो रन के साथ स्कोर पहुंचा है कोंबड़भुजे टीम का 27 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे। शानदार पार्टनरशिप चल रही मैदान के ऊपर, लड़का लड़की घर से भाग गई, माँ बाप के हाथ में मिले तो मारपीट नहीं तो जोड़ी पीट, वैसे जोड़ी पीट है मैदान पे। वाह, और ऐसी बीच अपील, उंगली खड़ी हो गई है और बल्लेबाज इस बार देखा अंगद को विश्वास था कि मैं इस विकेट को निकालूंगा, उन्होंने विश्वास पूरा दिखाया मैदान के ऊपर और बल्लेबाज बैक टू द पवेलियन चले हैं। शुभम कोहली एक साइड से मैदान के ऊपर जबरदस्त काम कर रहे थे, बल्लेबाज देखिए ये मैदान छोड़ के ड्रेसिंग रूम में आना पड़ा लेकिन अपना काम दिखाया। अपना रायगड जिल्हा अध्यक्ष क्रांतिकारी सेवा संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय आकुर्ली गावचे गोल्डमन विलास शेठ मस्कर यांचे या ठिकाणी आगमन झाले, तर त्यांना या स्पर्धेचे यशस्वी आयोजक मी विजय शेठ ठाकूर आणि राजशेठ ठाकूर, तर राजशेठ ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या विलास शेठ मस्कर रायगड जिल्हा अध्यक्ष क्रांतिकारी सेवा संघटना तथा गोल्डमन आकुर्लीचे, तर या स्पर्धेचे आमचे यशस्वी आयोजक शिवशंभू ट्रान्सपोर्टरचे ओनर राजशेठ ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विलास शेठ मस्कर साहेबांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करण्यात यावं। त्याच्यानंतर आपण पाहू शकाल दुसरी सत्कार मूर्ती सुमित ट्रान्सपोर्टरचे ओनर या ठिकाणी मनोहर मस्कर साहेबांना विनंती करेन की आपल्याला देखील यायचंय स्वागत कक्षामध्ये, मान्यवरांचा देखील सन्मान केला जाईल। अतिशय भव्य दिव्य स्पर्धा स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2019 वर्ष सातवे ही स्पर्धा अतिशय उंच शिगेला आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरी सत्कार मूर्ती आमचे मनोहर शेठ मस्कर सुमित ट्रान्सपोर्टचे ओनर यांना देखील या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करण्यात येईल। मी राजशेठ ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करण्यात यावं। मान्यवरांचे खूप खूप आभार। तर टॉस साठी दोन्ही संघ काय तिथे, तर या पेटाली क्रिकेट संघ आणि आधी क्रिकेट संघ आपण लगेच टॉस साठी यायचंय। तर या टॉस बॉक्स मध्ये जाऊया वैभव पी यांच्याकडे। थँक्यू सो मच प्रवीण गायकर, खूप चांगली तुम्हाला क्रीडा श्रृंखला पाहायला मिळतंय। आजच्या या दुसऱ्या दिवसामधील तुम्हाला पहिल्या फेरीतील तिसरा सामना तुमच्या भेटीत येते, दोन्ही बिग फाईट मॅच दोन्ही संघांना किती उपलब्ध झालेत इथे आपण पाहू शकाल ना। एक चांगला नियम, दोन्ही संघ नायकांमधून एक संघाने किती टॉस करतोय, अर्थात आधी संघाचे संघ टॉस करतील तिथे टॉस कॉल करतील पेटाली संघाचे संघ नायक। हेड्स इज अ कॉल अँड दिस इज अ टेल, तुम्ही पाहू शकाल इथे टेलला आपल्याला पाहायला मिळतंय। नाणेफेकीचा कॉल आपण पाहू शकाल, प्रथमतः बावीस शेके आधी संघाचा ऑडिटर फलंदाज आहेत, आपण बावीस शेके नाणेफेकीचा कॉल जिंकलायत, प्रथमतः आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षण करत असताना सहा षटकांची मॅच आहे, एक मोठं चॅलेंज आहे आणि मोठं मी म्हणे संधी देखील आहे, आणि मैदानामध्ये प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना पेटाली संघाविरुद्ध आपण अनेक वेळा खेळले आहेत, परंतु आज गेम प्लॅनिंग काहीच नाही, आज संघामध्ये काही चेंजेस आहेत का? नाही। या स्पर्धेमध्ये दोन शब्द, खूपच सुंदर स्पर्धा आहे।
थैंक यू सो मच बालू, विश ऑल द बेस्ट. पेटारी संघाचे संघ नाही आमच्या सोबत जोडले गेलेत. आपण समोर आधी संघासारखा घातक फलंदाजीचा भरणा असणारा संघ आपल्या समोर. प्रथम फलंदाजी वाटायला किती धावांपर्यंत लक्ष असेल? 65-70 धावाकडे. असे कोणते फलंदाज आपल्या टीम मध्ये आणि काही चेंजेस आहेत का टीम मध्ये? आज आमचे 3-4 खेळाडू नसणार आहेत. हेमन केनी, ऋतिक केनी, परेश केनी यांच्यावर फलंदाजी जिम्मेदारी असेल. आणि आपण उत्तरार्धामध्ये रोखण्यासाठी असे कोणते गोलंदाज आहेत ज्यांच्यावर आपण जास्त विश्वास राखाल? हेमन केनी, ऋतिक केनी. आणि या स्पर्धेमध्ये इतक्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये खेळत असताना तब्बल 6 षटक खेळायला मिळणार आहे, काय वाटतं, आनंद कसा व्यक्त कराल? खूप छान वाटतंय, 6 षटक पहिल्यांदाच खेळायला भेटणार आहेत यावर्षी आणि आयोजन खूप छान आहे. थँक्यू सो मच, विश ऑल द बेस्ट बोथ टीम. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. या ओले एक चांगले मॅच मैदानात चालले. दुसऱ्या सत्राकडे पुन्हा एकदा अमित मात्रे यांच्याकडे. 18 गेंद 36 रन की दरकार है जीतने के लिए. कांटे के टक्कर का मुकाबला हो सकता है. हर ओवर में 12 का रिक्वायर्ड 100 है. आए गेंदबाज आदर्श घरत. इस बार काफी अच्छी गेंद, टप्पा पीछे था लेकिन लाइन तेन अच्छी थी. रफ्तार वाली गेंद थी, बल्लेबाज को चकमा दिया जो स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज खेल रहे नवजन भोईर. तर या ठिकाणी बघा, पेटाली क्रिकेट संघाला 2 धावांची पेनल्टी देण्यात आलेली आहे कारण कंपल्सरी ब्लॅक ट्रॅक असल्या कारणानं आम्ही वारंवार लाईव्ह लॉट्स आणि या स्पर्धेचे नियम व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक संघनायकाला दिले होते. तर व्हाईट ट्रॅक असल्या कारणानं पेटाली क्रिकेट संघाला 2 धावांची पेनल्टी, तत्पूर्वी खारघर संघाला देखील ही पेनल्टीला सामोरं जावं लागलं होतं. 17 गेंद 36 रन चाहिए जीतने के लिए. बढिया राणा पे एसी मैच उड़ाया गई और पार, छप्पर फाड़ छक्का, हाथ गोला मैदान से बाहर गया है. भुजाओं को खोला और छोड़ा तोप का गोला. गाना नहीं है, गाना नहीं है. तो छक्के के साथ स्कोर गया है 33 के घर में. इस दरमियान सन्माननीय अतिथि रूपेश गोपीनाथ पाटील, माजी सरपंच ग्रुप ग्राम पंचायत आदय नेवाली, मान्यवरांचं इथे आगमन झालंय. तर पाहुण्यांना विनंती असेल की आपण या मंचावर रूपेश गोपीनाथ पाटील साहेब, माजी सरपंच ग्रुप ग्राम पंचायत आदय नेवाली साहेबांना विनंती असेल. आपण या व्यासपीठावर आपल्या या स्पर्धेच्या वतीने आम्ही सरचे स्वागत करतो. 16 गेंदे जीतने के लिए 30 रन. बिलकुल नवजान भोईर आक्रमक मोड में आए. इस बार लॉन्ग ऑन के ऊपर गेंद चली गई है, दूसरे टप्पे के साथ गेंद को पकड़ लिया. बढ़िया थ्रो आया, बढ़िया सेत रक्षण हुआ, मगर इस सिंगल के साथ स्कोर जाता है. इस बार देखा जाए तो शायद विघ्नहर्ता कोंबड़भुजे टीम का स्कोर है 34 के घर में. आने वाले 15 गेंदों में 29 रन की जरूरत है. 34 ही आंकड़ा जब क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर आता है तो भारत के भूतपूर्व खिलाड़ी मुंबई के लिटिल मास्टर मनोहर सुनील मनोहर गावस्कर साहब जी की याद आती है, जिन्होंने हिंदुस्तान देश के लिए पहले 34 शतक इकट्ठा किया और सर जॉन ब्रैडमैन का रिकॉर्ड भी मोड़ दिया. लेकिन इस बार घुमाने का प्रयास जरूर किया था लेकिन गेंद बल्ले का इतना खासा संपर्क नहीं हो चुका है. अंपायर का डिसीजन आया है कि ये गेंद लेग बाय का इशारा, सिंगल मिली और सिंगल के साथ स्कोर पहुंचा. इस बार 35 के घर में 1 विकेट के नुकसान पे विघ्नहर्ता कोंबड़भुजे टीम का स्कोर. 14 गेंदे टीम को जीतने के लिए 28 रन की दरकार है लेकिन एक साइड से मोर्चा संभाल रहे. इस बार देखा जाए नवजन भोईर स्ट्राइक के ऊपर आए. इस बार शायद हवा में लॉब किया है, क्या होगी क्या होगी. ओ बढ़िया प्रयास किया, ए पर अच्छा है. मैं इस फील्डर को बिल्कुल मार्क देता हूं. कांचन बलकर जिनका कहता है कि शायद 100 में से 75 मार्क तेरे को मैंने दिया, चल. लेकिन अच्छा प्रयास किया था लेकिन अगर कैच पकड़ते तो बड़ा प्रेशर आने वाला था क्योंकि महत्वपूर्ण विकेट मैदान के ऊपर थी. लेकिन यहां एक बार जीवनदान मिला, बढ़िया प्रयास क्योंकि डीप इस बार देखा जाए शायद वो फाइनल के ऊपर खिलाड़ी तैनात है, वहां कवर करना बहुत कठिन है. इस शायद देखा जाए 2 रन के साथ स्कोर जाता है गंजन पालकर जी. 37 के घर में 13 गेंदों में 26 रन. मुश्किल तो कोई नहीं, आसान बनाने की हिम्मत चाहिए टीम के पास, खिलाड़ियों के पास. और इस बार व्हाट अ शॉट. इस बार अंगद खाली देखते रहे, गेंद को पंख फूटे और गेंद गई है हवाई यात्रा पे बिना टिकट निकल के, बिना पासपोर्ट निकल के. टाटा कांचन पारकर जी, बाय बाय चक्का. जब गाड़ी इस बार देखा जाए मैदान के ऊपर चलती है तो मानो बेहतर मजा आता है. इस बार देखा जाए मैदान में आक्रमकता सिद्ध की है, अपना लोहा गरम हुआ है. इसलिए शोले पिक्चर में ठाकुर साहब जी ने कह दिया लोहा गरम है मार दो हथौड़ा.
ओवर की तो समाप्ति हो चुकी है, लेकिन इस ओवर में दो छक्के आए, एक डबल और लगभग एक दो सिंगल आए। तो टोटल स्कोर इस बार देखा जाए, पहुंचा हुआ है कंजन बालकर जी 43 के घर में, 43 लॉस ऑफ वन विकेट। ये ओवर लगभग देखा जाए आदर्श घरत का महंगा साबित हुआ है। इस ओवर में टोटल मेरे हिसाब से 15 रन आए या 16 रन आए, देखिए। और इस बार ये पावर प्ले अंपायर ने इशारा दिया है कि ये शायद जो पांचवा ओवर ये पावर प्ले रखा है, क्या पावर प्ले में फायदा उठाने की इस बार कोशिश है। लेकिन अंगद पाटिल इस बार देखा जाए इस गेंदबाज के कानों में कुछ मंत्र दे रहे हैं। मंत्र क्रिकेट में बहुत ही महत्वपूर्ण है, लेकिन क्या 12 गेंदों में जीतने के लिए 20 रन की दरकार है? हर ओवर में 10 रन चाहिए। काफी कांटे के टक्कर का मुकाबला स्वर्गीय विष्णुशेट ठाकुर स्मृति ट्रॉफी 2019 का दोस्ती स्पोर्ट क्लब अकुरली इनके माध्यम से किया हुआ ये जबरदस्त आयोजन आज की तारीख 17 लगभग देखा जाए 12 दिसंबर और आज का वार मंगलवार है। लगता है बल्लेबाज के अंग में माता आई है। सचिन आए हैं, लेकिन इसी बीच ये देखिए, लेकिन गली के फील्डर वहां मौजूद है जिन्होंने गेंद को कलेक्ट कर दिया है। कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। अपने कोटे की इस बार दूसरी और पारी की पांचवी ओवर लेके, लेकिन ये ओवर पावर प्ले का ओवर है। अभी शानदार हमारी ये साउंड सिस्टम धुंधरे के हमारे धुंधरे गांव के नितिन जी, इनकी वो उपस्थित नहीं है, लेकिन फिर भी उन्होंने शायद ऑपरेटिंग की है, उनका स्वागत करता है। और ऐसे बीच यह व्हाइट का इशारा आया है, लेकिन शायद देखा जाए इस गेंद व्हाइट के बदौलत एक रन आता है, टीम का फायदा होता है अतिरिक्त रनों के साथ, और इस एक रन के साथ टीम का स्कोर आगे जाता है। स्कोर पहुंचा इस बार देखा जाए तो 44 के घर में। तरियास दरमियान रूपेश गोपीनाथ पाटिल साहब माजी सरपंच गृह ग्राम पंचायत आदय नेवाली मान्यवरांचं इथे आगमन झालंय। दोस्ती स्पोर्ट क्रिकेट संघ अकुर्ली आणि स्वर्गीय विष्णुशेट ठाकूर स्मृती चषक 2019-20 वर्ष सातवे या स्पर्धेमध्ये आपले सहर्ष स्वागत। और ये काफी अच्छी गेंद, ये जबरदस्त गुड लेंथ के एरिया में गेंद को फेंका है और इस गेंद ने इस बल्लेबाज को बीट किया है। सुंदर गेंद फेंकी, यही गेंदे फेंकना पड़ेगा शायद इनामपुरी को जीतना है तो। 10 गेंदे टीम को जीतने के लिए 19 रन की दरकार है। सचिन मात्रे अपने कोटे की दूसरी पारी की पांचवी ओवर लेके पावर प्ले है और इस बार देखा जाए, देखिए मिड ऑफ वाले अंदर, अरे 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 भैया, अरे तू प्यार से भी देता ना तो शायद नुकसान होने वाला था, कुछ जरूरत नहीं थी, तू लेके भी जाता तो वो आउट होने वाला था, लेकिन क्या किया तूने, गुस्से में उसके ट्रम्प स्टंप बिखरने की कोशिश की, लेकिन ये देखिए जीवन दान दिया। जीवन दान महंगा साबित हो जाता है। इस गेंद के ऊपर लगभग देखा जाए शायद कोई रन नहीं आई है, 9 गेंदे 19 रन, शायद मिड ऑफ अंदर था, बढ़िया सेट्रेक्शन किया था, लेकिन मिड ऑफ के फील्डर ने शायद स्टंप बिखेरने की कोशिश की, लेकिन निशाना परफेक्ट लगा नहीं। देखिए गेंदबाज के मुंह से भी आवाज निकला ओह, और गेंद भी जबरदस्त तक जा चुकी है, बीट किया बल्लेबाज या शायद कपिल कोहली। 5 गेंदे कपिल कोहली ने डांट खाई है, लगता है चेक आया है। आज शाम की मजा है, लगता है पेन में जाने का नहीं, पनवेल में ही रहने का। और ये है काफी अच्छी गेंद, देखिए कपिल कोहली साहब मैदान पे खड़ा रहने से कुछ फायदा नहीं है, गेंदों के ऊपर प्रहार करना वो इंपॉर्टेंट बात है, अरे खड़ा रहने में है क्या, खड़ा रहने में खड़ा चौकीदार भी रह सकता है। क्या गेंदबाजी की है यार सचिन मात्रे ने, वाह व्हाट अ फैंटास्टिक गेंदबाजी, ब्यूटीफुल गेंदबाजी, वाह। इस बार टप्पा पीछे रखा है, लेकिन एक बार फिर से देखिए मिड ऑफ फील्डर दायरे के अंदर, अगर वाइड नहीं जाती तो बेहतरीन मजा, मुझे लगता है ओवर मेडन होने वाला था, लेकिन एक वाइड के बदले शायद देखा जाए कितना बेहतरीन ओवर फेंका है शायद सचिन मात्रे ने इस। बिल्कुल हम सभी दर्शकों से ये कहता है कि ये मैच में रपेंट बुलाया है तो सचिन मात्रे के लिए जोरदार तालियां ठोको दोस्तों, जोरदार तालियां ठोको, क्योंकि ये पांचवा ओवर पावर प्ले का था, ये फायदे का ओवर था, लेकिन वहां देखा जाए तो शायद विघ्नहर था, कोंबड़भुजे टीम का फायदा उठा नहीं। जीतने के लिए 6 गेंदों में 19 रन चाहिए। तर या ठिकाणी आपण क्रिकेट शौकीनांसाठी खुश खबर पाहू शकाल,
बांबू ऑफिस ग्रुप आदई जियानमन क्रिकेट संघ आदई बी व कैलासवासी कुमार नीरज पाटील स्पोर्ट्स क्रिकेट क्लब आदई यांच्या वतीने उपसरपंच चषक 2020 श्री योगेश अनंत पाटील उपसरपंच आदई एक दिवसीय स्पर्धा पाहू शकाल 6 जानेवारी 2020 मर्दित षटकांचे ग्रामीण क्रिकेट सामने आपण पाहू शकाल. प्रथम पारितोषिक 30,000 आणि द्वितीय पारितोषिक असेल 15,000. तर ज्या संघाने या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल त्या स्पर्धेचे आयोजक आमच्या व्यासपीठावर आहेत. तर उपसरपंच 2020 6 जानेवारी एक दिवसीय स्पर्धा आपल्या भेटीस येईल याच मैदानावर. 6 गेंदे 19 रन की दरकार सचिन म्हात्रे का जबरदस्त ओवर लाभदायक ओवर. इस ओवर में अंगद पाटिल ने उनके कानों में मंत्र दिया बेहतरीन काम किया. आने वाले 6 गेंदों में 19 रन आए गेंदबाज इस बार अरविंद पाटिल जिनका पिछला ओवर महंगा साबित हुआ था. 6 गेंदों में 19 रन की दरकार है और स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज है नवजान भोईर कुछ ना कुछ करेगा. कपिल का बल्ला नहीं चल रहा है और एक बार देखिए गैप चुनी हुई है परफेक्ट शॉट. इसे भी देखा जाए फ्लैट छक्का अंपायर की इस बार देखा जाए हाथ ऊपर हो चुके हैं गई गेंद हवाई यात्रा पे लिए देखते रहे डीप स्कर ने खिलाड़ी और डीप मिड विकेट के बीच से अंतरिक्ष में. मैंने पहले दोस्त कह दिया नौजान भोईर जब तक स्ट्राइक के ऊपर आएगा तब तक इनामपुरी के लिए धोखा है. ये बल्ले गेंदबाज अरविंद घरत का जो ओवर था इस बार चौथा वो महंगा साबित हुआ था. 6 गेंदों के साथ स्कोर पहुंचा है 50 रन पूरे हो चुके कोम्बड़भुजे के तो जीतने के लिए 5 गेंदों में 13 रन कोई मुश्किल नहीं है. आसान बनाने की हिम्मत जिस खिलाड़ी के पास है वही खिलाड़ी सेंचा बन जाता है वही टीम सिकंदर बन जाती है. बढ़िया रन पे कुछ ना कुछ परिवर्तन करना पड़ेगा लेकिन ये शायद गेंद इस बार अच्छी थी. नौजवान को लगा ये गेंद वाइड होगी लेकिन अंपायर ने उसे कह दिया कि सुरक्षित गेंद है. अब प्रेशर आ जाएगा 4 गेंदे टीम को जीतने के लिए 13 रन की जरूरत है. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि आकुरी ग्रामपंचायतीचे एक विद्यमान डॅशिंग दमदार आमदार सरपंच आणि विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्याने खांद्याला खांदा लावून खूप समाजकार्य यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ते सरपंच साहेब सचिन शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मान्यवरांचं खूप खूप सहर्ष स्वागत. 2019 दोस्ती स्पोर्ट क्रिकेट संघ आकुर्ली आणि विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक वर्ष 7वे या स्पर्धेमध्ये सचिन शेठ पाटील साहेब विद्यमान सरपंच आकुर्ली यांचं सहर्ष स्वागत. 3 गेंदे 12 रन लेकिन स्ट्राइक रोटेट हो चुकी है. नौजान भोई नॉन स्ट्राइकर एंड पे गए कपिल आए हैं. अब ये गेंद ऑफ स्टंप छोड़ती हुई वाइड का इशारा आया खराब गेंद और इस 1 रन के साथ स्कोर जाता है 52 के घर में. 3 गेंदे टीम को जीतने के लिए 11 रन मुश्किल तो नहीं. क्या कांटे के टक्कर का मुकाबला आया है जबरदस्त मैच चल रही इनामपुरी बनाम कोम्बड़भुजे के बीच. 63 रन का पीछा करने में कोम्बड़भुजे के बल्लेबाज कामयाबी हासिल करने जा रही. इस बार देखा जाए तो शायद गेंद चली गई है लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उठाने आ रहे और तब तक के लिए मुझे लग रहा है थक गए हैं और यह विकेट मैदान से बाहर आ गई. महत्वपूर्ण विकेट जिस विकेट की तलाश थी इस बार देखा जाए नौजवान भोईर मैदान से वापस आ चुके. 2रन आत्मघाती साबित हुई और इस सिंगल के साथ स्कोर जाता है कांचन पालकर जी. तिरपन स्कोर हो चुका है और जीतने के लिए इसी बीच ऊपर पहुंच चुके हैं विनोद भगत और ये उड़ाया. अरे टाइम के बाद जब कोई मिलने के लिए आता है तो बेहतर मजा होता है. टाइम के ऊपर जब छक्का आता है तो बल्लेबाज का हौसला बढ़ जाता है. ऑन द ऑन पिच वाली गेंद थी ऑन द पिक किया है डीप मिड विकेट के ऊपर से बहुत ही लंबा छक्का. अंतिम गेंद के ऊपर जीतने के लिए शायद चाहिए मेरे हिसाब से 4 रन. एक गेंद में जीतने के लिए 4 रन 34 रन की दमदार पारी समाप्त होने के बाद देखा जाए 1998 में ढाका में ऐसे ही मैच हुई थी भारत बनाम पाकिस्तान के बीच. ऋषिकेश कानिटकर साहब स्ट्राइक के ऊपर था गेंदबाजी करने के लिए सकलेन मुस्ताक थे और वहां ऋषिकेश कानिटकर साहब जी ने ऑन साइड के ऊपर खेल दिया और चौवा लगा दिया और हिंदुस्तान ने वहां मैच जीता था. 3 ओवर 3 रन निकाल सकते सुपर ओवर होगा.
चौवा लगा सकता है तो मैच कोंबड़भुजे जीत सकता है, इनमें से कुछ नहीं तो इनामपुरी का झंडा ऊंचा हो सकता है। जोरदार तालियां, मुकाबला ऐसा देखने को वानखड़ी के ऊपर भी नहीं मिलेगा। ओहो वड़ा, ओहो मानो देखिए उड़ता तीर पीठ पे लिया, क्या हुआ स्क्रीन के सामने गई, छक्का गया और जिस कपिल ने कई गेंदे डॉट खाई थी उस कपिल ने दो गेंदों के ऊपर दो छक्के मारकर कह दिया मैं मैदान पे हूँ और पूरी टीम उसका अभिनंदन करने के लिए मैदान के ऊपर गई है। बेहतरीन स्ट्रोक खेला और परास्त होना पड़ा। पांचवी और छठी गेंद आज इनामपुरी के सभी खिलाड़ी को सोने नहीं देंगी। तर काय सामना आपल्याला अतिशय थरार नाट्य सामने मध्ये पाहायला मिळेल। शेवटच्या चेंडूवर चार धावींची गरज होती आणि झेल सोडला या ठिकाणी इनामपुरी क्रिकेट संघाच्या खेळाडूंना, मात्र झेल नाही तर सामना गमावलाय। तर चला लाइनअप करायची आहे। कोंबडभुजे 11 क्रिकेट संघ आणि इनामपुरी क्रिकेट संघ खूप चांगला खेळ दोन खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाला। तर लाइनअप करायचे बघा, क्रिकेट मध्ये हस्तांतरण एक दुसऱ्याचं अभिवादन करायचं, चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। मात्र शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी इनामपुरी क्रिकेट संघाला एक चेंडू चार धावींची गरज असताना छुटलेला झेल बरंच काही सांगून जाईल इनामपुरी क्रिकेट संघाला आणि पहिला विजय